10 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर येथे परिचारिका कर्मचारी डॉक्टर यांनी बेमुदत आंदोलन छेडले आहे. घटनेची दखल घेत आधार न्यूजचे आमचे प्रतिनिधी अमल डोळस यांनी घेतली असून परिचारिका संघटनेची काय मागणी आहे हे जाणून घेतलं. याबाबत 6 स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, आपलं आधार न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहोत. आज अहमदनगर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी तसेच परिचारिका व डॉक्टर वर्गाने व संपूर्ण अधिकारी वर्गाने संप बेमुदत आंदोलन छेडलेलं आहे. तर अधिक माहिती आंदोलनाची आपण जाणून घेऊयात परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष यांच्याकडून. मी सुरेखा आंधळे, महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेचा अध्यक्षपद माझ्याकडे आहे. आणि जे जिल्हा रुग्णालयात 6 तारखेला दुर्घटना घडली, अतिशय वाईट घटना होती ती, त्याचं आम्हालाही अतिव दुःख आहे. परंतु जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये जे निष्पाप होते किंवा ज्यांनी तिथे धावपळ केली त्यांच्यावरतीच कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई त्यांच्यावर झालेली अन्यायकारक आहे. परंतु तरी आम्हाला विश्वास आहे की न्यायालय त्यांना निश्चित न्याय देईल. आणि इथून पुढे अशा ज्या दुर्घटना घडल्या, 1 वर्षापूर्वी भंडाऱ्याला दुर्घटना घडली होती, त्यानंतर जर शासनाला जाग येऊन अग्निविझवण्याचे जे यंत्र आहेत त्याला फायर ऑटोमेशन सिस्टीम आपण म्हणतो, ती जर प्रॉपर बसवल्या गेली असती तर कदाचित नगरची दुर्घटना टळली असती आणि जे 11 मृत्यू झाले ते सुद्धा टाळता येऊ शकले असते. मग या 11 जणांच्या मृत्यूला जसं जबाबदार त्या लोकांना धरलेलं आहे, तसंच इतर जे डिपार्टमेंटची लोक आहेत, वरिष्ठ यंत्रणा आहे, हे सर्वच या घटनेला जबाबदार आहे. परंतु घटनेला जबाबदारीपेक्षा आता इथून पुढे रुग्णालयात या सेवा कशा अद्ययावत करता येतील यासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. इथून पुढे जोपर्यंत ह्या सगळ्या सेवा अद्ययावत केल्या जाणार नाहीत तोपर्यंत हे काम बंद आंदोलन चालू असणार आहे. आणि ह्या आपली प्रमुख मागणी काय आहे आंदोलन करण्यामागचा प्रमुख हेतू काय संघटनेचा? आमचा प्रमुख हेतू असाच आहे की ज्या फायर सेफ्टीच्या प्रिकॉशन्स आहेत किंवा जी अग्निशामक यंत्रणा आहे ती सुसज्ज पद्धतीने, त्याला फायर ऑटोमेशन सिस्टीम म्हणतात, ती सर्व सरकारी रुग्णालयात, संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात लावली जावी, जेणेकरून भविष्यात जर आगीची दुर्घटना घडली तर ज्यात होणारी जी जीवितहानी आहे ती कमीत कमी प्रमाणात होईल आणि त्यासोबतच जी मटेरियलची हानी आहे तीसुद्धा कमीत कमी प्रमाणात होईल. आणि भविष्यात रुग्णांचा जिल्हा रुग्णालयात किंवा कुठल्याही सरकारी संस्थेमध्ये सुरक्षित राहण्यावरती जास्तीत जास्त फायदा त्या रुग्णांना होणार आहे. ठीक आहे, आपल्यावर कसल्या प्रकारचा आणण्यात आला असं आपल्याला, आपण या निमित्तानं काय सांगतो, आपल्यावर कसल्या प्रकारचा आणण्यात आला शासनाकडून किंवा प्रशासनाकडून एवढाच अन्याय झालेला आहे की या घटने आगीची दुर्घटना होऊन जे मृत्यू झालेले आहे त्याच्यात फक्त नर्सेसच आणि डॉक्टर्सच जबाबदार कसे? कारण नर्सेस आणि डॉक्टर्सचा जॉब चार्ट एवढाच आहे की ते फक्त ट्रीटमेंट देऊ शकतात. टेक्निकल बाबी किंवा या आगीच्या दुर्घटनेमध्ये कुणाला वाचवणे किंवा त्यांच्यावरती काय ॲक्शन घेणे या गोष्टी त्यांच्या नाहीच आहेत. त्यामुळे त्यांनी कुठेही उपचारात हलगर्जीपणा केला नाही. ज्यावेळेस ती दुर्घटना घडली त्याच्या आज जी घटना झालेली आहे सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे, याच्यामध्ये एकच खंत वाटते की आजपर्यंत परिचारिकांच्या अनेक मागण्या महाराष्ट्र शासकीय दरबारामध्ये पेंडिंगमधून पडलेल्या आहे. अनेक वर्षानुवर्ष झाले की परिचारिकांना न्याय मिळाला नाही, कारण त्याच्यावर न्याय मिळण्यासाठी कोणी ॲक्शन घेत नाही. परंतु आज जी अनावधानाने जी घटना घडलेली गेली त्या घटनेमध्ये परिचारिकांना अन्यायकारकपणे त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांना आज जी कार्यवाही केली आहे ते खूप अन्यायकारक आहे. आणि आमचे सर्व संघ परिचारिकांच्या संघटनेच्या दृष्टीने आम्हाला एकच विनंती की त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो मागे घ्या तेव्हा व त्यांना संबंधित घटनेला जबाबदार कोण आहे तुम्हाला वाटतं? बघा, परिचारिका डॉक्टर्स यांचं एकच काम असतं रुग्णसेवा आणि रुग्णांना त्यांच्या आजारातून ट्रीटमेंट देऊन बरं करणे. हे जे बाकीच्या गोष्टी आहे वायरमेनचं वायर बघणं, टेक्निकल जे प्रोसिजर्स आहेत ते जॉब नर्सेच्या जॉब चार्टमध्ये मोडत नाही. तर ज्यांची जबाबदारी आहे त्यांची चौकशी न करता परिचारिकांना फक्त लादण्यासाठी किंवा वरिष्ठांचे गुन्हे हे मागे घेण्यासाठी किंवा काय अडीअडचणी दूर करण्यासाठी फक्त जाणून बुजून परिचारिकांना अन्याय केला. माझं नाव विजया कान्होजी जाधव, मी परिसेविका म्हणून जिल्हा रुग्णालयामध्ये कामाला आहे. आणि माझी एकच मागणी आहे की जे आमच्या भगिनीवर अन्याय झालेला आहे विभागीय चौकशी न होता त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली, ही कार्यवाही त्वरित मागं घ्यावी अशी माझी मागणी. आम्ही कायदेशीर कारवाईला घाबरत नाही, कायद्याचा आदरच करतो, न्यायालय आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असं स्पष्ट करत राज्यासह अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाला अद्ययावत आग प्रतिबंधक यंत्रणा बसवून देण्याची मागणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय व कर्मचारी संघटनेने आज काम बंद आंदोलन सुरू केले. आमच्या जे नर्सेस आणि डॉक्टर यांना अटक झालेली आहे त्याविषयी वाटतं,
कारण नर्सेस आणि डॉक्टर यांचे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असतं आणि त्यांच्यामध्ये मेडिकल निग्लिजन्सी आणि नर्सिंग निग्लिजन्सी झाली असेल आणि कशावरून अटक केली हे जर प्रॉब्लेम जर माहिती असतील म्हणजेच प्रायमरी एन्क्वायरी व्हायला हवी होती आणि प्रायमरी एन्क्वायरीमध्ये यांच्याकडून काय गुन्हा झालेला आहे म्हणून त्यांना अटक झाली आणि तो गुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रायमरी एन्क्वायरी कमिटी जी होती त्यामध्ये मेडिकल प्रोफेशनल्स सीनियर मेडिकल प्रोफेशनल्स आणि सीनियर नर्सिंग प्रोफेशनल्स हवे होते म्हणजे त्यांचा जॉब रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी पाळली की नाही ह्याच्यावरून नर्सिंग निग्लिजन्सी झालं हे कशावरून सिद्ध झालं हे पण आम्हाला समजलं असतं. हे जे काही झालं त्या तीन व्यक्तींना जे मानसिक आणि फिजिकल जे ट्रोमा झालेला आहे हे कसं भरून निघणार इथून पुढे आणि हा जर सेट रूल झाला की बाकीच्या प्रोफेशनल जर ठरू शकतात हे नर्सेस आणि डॉक्टरांना अटक झाली आणि ते चुकीत आहेत तर मग इथून पुढे सुद्धा हॉस्पिटलमध्ये काही इन्सिडेंट झाल्यावर इथून पुढे पण असंच होणार का फक्त नर्सेस आणि डॉक्टरलाच अटक होणार का बाकी प्रोफेशनल्सविषयी काय तर ह्याची जास्त खंत वाटते. म्हणून आमचं ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाचा ह्या नर्सेस ज्या काही करता आहेत आंदोलन आणि संप याला पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रशासन आणि शासनाला एवढीच मागणी असणार आहे की ही जी दुर्घटना घडली ह्याच्यामध्ये नर्सेसचा कुठेही दोष नव्हता कारण हे सगळं आगीमुळे दुर्घटना घडलेली आहे आगीमुळे मृत्यू झालेले आहेत. तर इथून पुढच्या भविष्याच्या काळात सगळ्या ठिकाणी सुसज्ज यंत्रणा बसवली जावी जेणेकरून भविष्यात जर अशा काही दुर्घटना घडल्या तर याला नर्सिंग किंवा डॉक्टर जबाबदार धरण्यात येऊ नये म्हणून सदर यंत्रणा जोपर्यंत बसवल्या जात नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन बेमुदत काळासाठी चालू राहणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की संबंधित अपघात झाला आहे त्या अपघाताला फक्त यंत्रणाच जबाबदार आहे अशी संघटनेची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या संघटनेचे त्यांचे काही जे कर्मचारी असतील त्यांच्यावर विनाकारण जे प्रशासनाने कारवाई केली ती मागं घेण्यात यावी या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष यांनी मागणी केली आहे. आपण आता बघू शकतो की या पुढील काळात प्रशासन व शासन या प्रश्नावर संघटनेचा काय विचार करेल व संघटनेच्या मागणीवर काय योग्य ते कायदेशीर कारवाई करेल या ठिकाणी सर्व आरोग्य कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनाचे व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे. आधार न्यूज अहमदनगर अमोल डोळस.